येताय? हां सर. आज महाराष्ट्र टाइम्समध्ये जी बातमी आलेली आहे की 80,000 शाळा बंद होणार असं शासनाचं कोणतंही धोरण नाही आणि शासनाचं धोरण नाही त्याप्रमाणे मी कुठेही काही बोललो नाही. औरंगाबादमध्ये जे बोलणं झालं ते या विषयावर कोणतेही बोलणं झालेलं नाही. ते पत्रकारांनी स्वतःच्या डोक्यातून घातलेलं आहे. 15 वर्षात 80,000 शाळा बंद होणार, 1.5 वर्षात सगळे शाळा 150 पटाचे होणार आहे असे शासनाचे कोणतेही धोरण नसताना उलट शासनाला बदनाम करण्याच्या दृष्टीने हे केले जात आहे. कृपा करून सर्वसाधारण जनतेने यावर विश्वास ठेवू नये.